भारतीय जनता पक्षाचे सबका साथ सबका विकास ही विचारसरणी आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वाखाली होत असलेल्या विकासाच्या कामांवर प्रभावित होऊन नावे गावातील शेतकरी कामगार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये शुक्रवारी जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून स्मशानभूमीतील कामांसाठी 16 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावे येथील निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेशावेळी शिवसेना आणि शेका पक्षामधून गौरव भोईर, राजेश म्हात्रे, उमेश पाटील, केतन म्हात्रे, करसन ठाकूर, विष्णू म्हात्रे, कुंदन भोईर, अनिकेत भोईर, हेमंत भोईर, चंद्रकांत पाटील, हमकेश भोईर यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी नावे ग्रामपंचायतीचे सरपंच विजेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ठाकूर, चंद्रकांत भोईर, किशोर खरत, तुषार भोईर, श्री म्हसेश्वर मंदिर कमिटीचे अध्यक्ष सीएल ठाकूर, प्रकाश कडू, गव्हाण ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विजय खरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, सुहास भगत, सुनीता भोईर, रंजना पाटील, मीनाक्षी पाटील, जागृती म्हात्रे, ललिता भोईर, नरेश मोकल, सुनील कोळी, राजकारण कोळी, विनायक कोळी, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पक्ष आज आपला सगळीकडेच मजबूत होत चाललेला आहे. नाही म्हटलं तर तिसऱ्यांदा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण भारताची केंद्रीय सत्ता जी आहे ती आपण आपल्या ताब्यात राखलेली आहे. काँग्रेसचे फक्त 99 आले, 3 निवडणुका लढवले त्यांनी, तर थोड्या वाढेपर्यंत 99 पोचले, अजून 100 पोचलेले नाहीत. आपले स्वतःचे 240 आणि मित्रांचे धरून आपण 290 लोक झालेले आहोत. ही अशी मोठी ताकद आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष कुठला असेल तर भारतीय जनता पक्ष, देशातलाच नाही जगातला सर्वात मोठा पक्ष सदस्य त्यांच्या म्हणलं त्याचा कुठला भाजप आणि त्याच्यामध्ये तुम्ही पक्षप्रवेश केला आहे. तुमचं मनापासून अभिनंदन. तुमची ताकद वाढलेली आहे. काही अडचणी असतील वेळ जी आपण आपले सरपंच जे आहेत ते सरपंच आणि बाकी सगळे किशोर असतील, बाकी सदस्य चंद्रकांत आहे, बाकी हे सगळे नावाचे कार्यकर्ते आहेत. हे आमच्याशी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये असतात आणि मी जरी पनवेला राहत असलो तरी इथं आठवड्यातून एकदा मी नक्की असतो. असं नाही तर भेटायला मिळतं ना तुम्हाला, त्यांना नाही आता नाही भेटायला मी तिकडे भेटतो असं नाही बोलतो. तिथून तर नेहमी आपण या इथे असतो. तर तुम्ही पक्षप्रवेश केला, तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, आनंदाने स्वागत करतो आमच्या सगळ्यांच्या वतीनं. आणि भावी काळात जेवढे पक्ष मजबूती करता तुमचा फार मोठा उपयोग होईल मला खात्री वाटते.